संत तुकाराम महाराजांची पालखी आज गायरान मुक्कामी, तर संत ज्ञानेश्वरांच्या पालखीच्या भंडी शेगाव येथे मुक्काम। विठुनामाचा गजर करत देहू आळून देहून प्रस्थान केलेल्या संत तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलीच्या दोनही पालख्या मजल दर मजल करत विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत। तब्बल 2 वर्षानंतर पालखी सोहळा निघाला आहे, त्यामुळे वारकऱ्यात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। संत तुकारामाच्या पालखीचा आज पिराची कुरोली गायरान येथे मुक्काम असणार आहे, तर उद्या पालखी पिराची कुरोली गायरान येथून प्रस्थान करेल, तर पालखीचा रात्रीचा मुक्काम वाखरी येथे असणार आहे। विठुनामाच्या गजरात 21 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे देहू आळंदीहून प्रस्थान करण्यात आले। तब्बल 2 वर्षानंतर पालखी सोहळा असल्याने वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय। महाराष्ट्रातील अनेक पालख्या पायी मजल दर मजल करत पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत, त्यानुसार पालखीचा आजचा मुक्काम भंडी शेगाव येथे असणार आहे, तर उद्या पालखी भंडी शेगाव येथून प्रस्थान करेल, तर रात्रीचा मुक्काम वाकरी या ठिकाणी असणार आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।